पुणेकरांचं प्रेम आहे ना ते आमच्यासोबत आहे. निधी मिळाला म्हणजेच प्रेम मिळतं असं नसतं. त्यामुळे पुणेकरांचं मन आम्ही जिंकलेलं आहे. पुणेकर भावनेनं मनानं आमच्यासोबत आहेत. मी तुम्हाला म्हणालो तसं साई विधानसभेमध्ये यावेळेला आम्ही मताधिक्य घेऊ. त्याचं कारण असं आहे की मी म्हणालो तसं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार म्हणून केलेलं काम असेल, महापालिका म्हणून गेल्या 5 वर्षात आम्ही पुण्यात केलेलं काम असेल. निवडणूक मुळातच ही देशाचं भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे मतदारांना तर निश्चितपणे हेच आव्हान आम्ही सगळेजण करणार की या देशाचं भविष्य मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतं. ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये या देशातील सर्वसामान्य माणसाचा अंत्योदयाचा विचार करत त्याच्या कल्याणासाठी म्हणून केलेलं काम देशामध्ये आज प्रत्येक घटकासाठी केलेलं काम जगामध्ये महासत्ता म्हणून आपल्या देशाची नवी ओळख करून देण्याचं केलेलं काम अशा अनेक विषयांवर मला असं वाटतं की देशवासीय निश्चितपणे समाधानी आहेत. आणि त्यामुळे त्यांनीच हा निर्णय आता देशवासियांनी केला आहे, पुणेकरांनी केला आहे की पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री मात्र आता मोदीजी झाले पाहिजे. आत्ता अजून आपला जो काही निवडणुकीचा कार्यक्रम आहे, पुण्याचं मतदान आपलं 13 मेला आहे, त्यामुळे अगदी थोडंसं शेवटच्या टप्प्याकडं आपलं असल्यामुळे अजून काही तशी निश्चिती नाही, पण लवकरच त्याच्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. शहराच्या काही भागामध्ये पाण्याचं झालेलं आहे, पाण्याची समस्या जाणवायला लागली आहे. पाण्याच्या काही भागामध्ये आज समस्या आहेत. निश्चितपणे प्रशासक म्हणून गेले 2 वर्ष काम जी मंडळी पाहत आहे, आम्ही त्यांच्याशीसुद्धा बोललो आहे, त्यांनाही सांगितलं आहे. ज्या ठिकाणी प्रश्न आहे त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक होते, आत्ता आमदार आहेत, ते ती त्या ठिकाणी जात आहेत, पाण्याचा प्रश्न काय नेमकं जाणून घेतात. आणि फार नाही, शहराच्या 1-2 भागामध्ये आहे, पण त्या ठिकाणी आत्ता तो पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सोडवला जाणार आहे. विशेषतः शिवाजीनगर भागामध्ये जो खैरेवाडीतला प्रश्न होता, त्या ठिकाणी आमचे आमदार सिद्धाजी शिरोळे स्वतः जातीनं लक्ष घालत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांची बैठकही झाली, त्या ठिकाणचे कार्यकर्ते आमचे जात आहेत आणि लवकरात लवकर तो प्रश्न सुटेल. अण्णा, पाण्याच्या प्रश्नाबरोबर देशातील महागाई असेल, बेरोजगारी असेल किंवा इतर प्रश्नांवर विरोधकांकडून त्याच्यावर केंद्रस्थानी ते प्रश्न ठेवले जातात, त्यामुळे भाजपला फटका बसेल असं सांगितलं जातं. मला अजिबात वाटत नाही. शेवटी विरोधकांचं काम आहे, ते त्यांच्या पद्धतीने ते करतील. शेवटी त्यांना निवडणुकीचा अजेंडा काय, त्यांचा पुढं काय आहे ते चालवणारच आहे. पण मला असं वाटतं की आज देशातला सर्वसामान्य माणूस हा आनंदी आहे, समाधानी आहे. तुम्ही बघा, नुसतं पुण्याचं उदाहरण घ्या. पुण्यात, फक्त पुण्यामध्ये मोदीजींच्या सरकारने केलेल्या अनेक ज्या योजना आहेत सर्वसामान्य माणसाच्या, केवळ पुण्यामध्ये 2.5 लाख त्याचे लाभार्थी आहेत. 2.5 लाख संख्या लक्षात घ्या, म्हणजे देशभरात करोडो लोकांना कुणाला जनधन योजनेचा लाभ मिळाला, कुणाला उज्ज्वला गॅसचा लाभ मिळाला, कुणाला प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं, इतक्या योजना या देशामध्ये सर्वसामान्य माणसासाठी मिळाल्या, त्याचा लाभ आज मिळतो आहे. काँग्रेसच्या काळामध्ये, म्हणजे काँग्रेसचे प्रधानमंत्री त्यावेळेला म्हणायचे की 1 रुपया जर आम्ही केंद्रातनं दिला तर तो सर्वसामान्य माणसापर्यंत त्याच्यातले केवळ 15 पैसे जायचे. आज या देशातला सर्वसामान्य माणूस हा आनंदी आहे, का आता 1 रुपया त्याचा थेट अकाउंटमध्ये आज जमा होतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं लाभार्थी नावाचा जो काही एक या देशातला नवीन वर्ग तयार झाला तो मोदीजींसोबत आहे. मोदीजींनी ज्या निर्माण केलेल्या या योजना आहेत त्याचा लाभ त्याला थेट झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशी कुठलीही परिस्थिती देशामध्ये नाही, पुन्हा एकदा मोदीजी प्रधानमंत्री होतील याबद्दल 100% माझ्या मनामध्ये खात्री आणि लोकही तसा विश्वास व्यक्त करतात. 100% मोदीजी म्हणजेच काय आहे, शेवटी मोदी गव्हर्नमेंट आहे म्हणून तर ह्या सगळ्या विषयांचा आम्ही उल्लेख केला. 10 वर्षामध्ये पुणे शहराला मी किती नावं देऊ तुम्हाला, मी का म्हणतो मोदी सरकार. पुण्याला मेट्रो मोदी सरकारने दिली, पुण्याला मेडिकल कॉलेज मोदी सरकारने दिलं, चांदनी चौकासारख्या प्रोजेक्टला 1000 कोटी रुपये मोदी सरकारच्या माध्यमातून मिळाले, नदीच्या सुधार प्रकल्पाला 1000 कोटी मोदी सरकारच्या माध्यमातून मिळाले, प्रधानमंत्री आवास योजनेत आज 1000 घरं पुण्यामध्ये तयार झाली, PMPML बस ताफ्यात जवळपास 350 बसेस केंद्र सरकारने दिल्या. जे केलं तेच आम्ही सांगतोय, मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, जे केलं तेच सांगतोय. आणि त्यामुळे मोदी सरकारने पुण्यासाठीचं योगदान आणि भविष्यात निश्चितपणे पुण्यातले सगळे जे काही विषय आहेत, मग ते स्थानिक पातळीवरचा प्रश्न असेल, राज्य सरकारच्या स्तरावरचा प्रश्न असेल आणि केंद्र सरकारच्या स्तरावरचे, सगळ्याची एकत्रितपणे मोट बांधली जाईल आणि प्रत्येक स्तरावरती निश्चितपणे पुण्यातल्या भविष्यातला 50 वर्षाचा विचार करून या समस्या सोडवण्यासाठीचं काम आम्हाला निश्चित आम्ही करणार. नाही, मला असं वाटतं की मी तेच सांगतो
शेवटी देशाचं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं आहे, देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार हे तर पहिला विचार येणारच आहे. उमेदवार म्हणून विचार होऊ शकेल नाही असं नाही म्हणत मी, पण निवडणूक देशाची आहे, देशाचा प्रधानमंत्री ठरवण्याची निवडणूक आहे, त्यामुळे इथलं एक मत जे जाणार आहे ते प्रधानमंत्री होण्यासाठी जाणार आहे, हाही विचार या निमित्तानं होणार. मी त्याच्यावर नाही बोलू शकत, शेवटी तो त्यांचा कामाचा विषय आहे, ते काय करतात ते मला असं वाटतं आम्ही काय करणार हे मला सांगावं लागेल. नाही नाही मला वाटत नाही तो विषय काय वेगळा आहे, निधी देणं आणि निवडणूक ठीक आहे, आता निवडणूक वेगळा विषय आहे तो. नाही ठीक आहे, नाही नाही गरजचा नाही विषय, शेवटी मला पुणेकरांचं प्रेम आहे ना ते आमच्यासोबत आहे, निधी मिळाला म्हणजेच प्रेम मिळतं असं नसतं, शेवटी तुम्ही लोकांसाठी काय करता आणि काय करणार आहात त्यामुळे पुणेकरांचं मन आम्ही जिंकलेलं आहे, पुणेकर भावनेनं मनानं आमच्यासोबत आहे. कुठल्या मतदारसंघात जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास आहे आणि कुठल्या मतदारसंघातून तुम्हाला जास्त काम करावं लागेल असं तुम्ही? नाही मी तुम्हाला म्हणालो तसं साई विधानसभेमध्ये यावेळेला आम्ही मताधिक्य घेऊ, त्याचं कारण असं आहे की मी म्हणालो तसं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार म्हणून केलेलं काम असेल, महापालिका म्हणून गेल्या 5 वर्षात आम्ही पुण्यात केलेलं काम असेल हे पुणेकरांनी पाहिलं आहे, आणि पुणेकर हे कामाला मत देतात, पुणेकर हे विकासाला मत देतात, पुणेकर भविष्य कुठे घडेल या शहराचं भविष्य कोणाच्या नेतृत्वाखाली होऊ शकतं, मोदीजींच्या. मला असं वाटतं की पुणेकरांचा ठाम विश्वास आहे, त्यामुळे साई विधानसभेत आम्ही मताधिक्य घेऊ, 100% मताधिक्य मिळणार. मी तेच म्हटलं की निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात, एखाद्या विधानसभेची बाईल इलेक्शन पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक पूर्ण संदर्भ वेगळे असतात, पूर्ण विषय वेगळे असतात, मानसिकता वेगळी असते आणि मुळात हे लोक ठरवणार आहे. आता ही काही एका विधानसभेची किंवा महापालिकेच्या वॉर्डाची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे, त्यामुळे देश कुठं जायला पाहिजे, देश भविष्यात देशाचा आपल्या विकासाकडे जायला पाहिजे, देश या जगामध्ये एक महासत्ता म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण झाली पाहिजे, यासाठी कोणाच्या हातात दिला पाहिजे हे लोकांना माहिती आहे, मोदीजींच्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार म्हणतात की देशातली सगळी सत्ता ही एका व्यक्तीच्या नरेंद्र मोदी यांच्या हातात केंद्रित झालेली आहे, ती सोडवण्याची ही निवडणूक. जगातली सर्वाधिक मोठी जनसंघटना भारतीय जनता पार्टी आहे, सर्वाधिक लोकशाही ज्या पक्षामध्ये जिवंत आहे तो भारतीय जनता पार्टी आहे. आज तुम्ही बघा सर्वाधिक लोकप्रतिनिधी या देशातले सर्वाधिक खासदार सर्वाधिक आमदार त्या पक्षाचे आहेत. मला सांगा ज्या पक्षात इतकी लोकशाही आहे तिथं मला असं वाटतं की या म्हणण्याला फार काही मला तथ्य वाटत नाही. आता जे उमेदवार आहेत यातले जवळपास 166 उमेदवार हे इतर पक्षातून आलेले आहेत असं होत नसतं, लक्षात घ्या. आज तुम्ही लोकशाहीमध्ये कोणी कुठं विचार करायचा, मला कुठं जायचं आहे, कुठं जाऊन मी मला काम करायचं आहे, आज ते काल आले तर आज नाहीत, आज वर्षानुवर्ष आमच्यावर काम करणारी मंडळी आहेत, वर्षानुवर्ष आमच्यासोबत आहेत. आज त्याला असं म्हणू शकत नाही आपण की काल आल्याने आज आम्ही तिकीट दिलं आहे. आमच्याकडे तुम्ही बघा, माझ्यासारखा कार्यकर्ता 30 वर्ष पक्षामध्ये काम करतो, एका वॉर्डाचा अध्यक्ष तर लोकसभेचा उमेदवार, ही लोकशाही या पक्षात आहे, त्यामुळे मला त्याच्यात फार काही वाटत नाही. उमेदवारी अर्जाचा साधारणतः 25 तारखेपर्यंत 25 एप्रिलपर्यंत मुदत आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर एक दोन दिवस आमचा विचार आहे, एकत्रित भरता येईल का याच्यावरती आमच्या सगळ्या नेत्यांची चर्चा सुरू आहे, एकत्रित भरता येतोय का व्यक्ती वेगळा ते निर्णय होईल. नाही उमेदवारी अर्ज भरायला राज्याचे नेते आमचे येतील सगळे. थँक्यू. चला थँक्यू.